नमस्कार मित्र आणि मैत्रिणी आपला शेजारील देश अफगाणिस्तान या देशामध्ये अमेरिकाची जी आर्मी होती ती आता त्यांच्या देशामध्ये म्हणजेच अमेरिकेमध्ये परत जात आहे आणि या अफगाणिस्तानमध्ये त्यांचा जो ग्रुप आहे तालिबान या ग्रुपने जवळपास पंच्याऐंशी पर्सेंटपेक्षा जास्त जमिनीवर अफगाणिस्तानच्या जमिनीवर कब्जा केलेला आहे तर मी या व्हिडिओमध्ये ही अमेरिकाची आर्मी अफगाणिस्तानमध्ये कशाला आली होती आणि आता ती का वापस जात आहे तसेच या अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं एवढं डॉमिनन्स कसं काय इस्टॅब्लिश झालं हे सगळं कवर करणार आहे तरी चला बघूया तर फ्रेंड्स सर्वप्रथम आपण या अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा जन्म कसा काय झाला ते बघू तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे एकोणऐंशी या काळामध्ये काय झालं होतं की अफगाणिस्तानमध्ये सौर रिव्होल्यूशन झालं होतं आणि या सौर रिव्होल्युशननंतर अफगाणिस्तानमध्ये कम्युनिस्टची पार्टी इस्टॅब्लिश झाली होती म्हणजे कम्युनिस्टचं सरकार इस्टॅब्लिश झालं होतं आणि या कम्युनिस्टच्या सरकारला प्रोटेक्ट करण्यासाठी यू एस एस आरने अफगाणिस्तानमध्ये त्यांची आर्मी पाठवली आता यू एस एस आरने अफगाणिस्तानमध्ये इंटर हे केलं तर अमेरिकेला टेन्शन आलं कारण त्या काळामध्ये शीत युद्ध चालू होतं म्हणजेच यू एस एस आर आणि यू एस ए म्हणजेच अमेरिका यांच्यामध्ये जगावर डॉमिनेशन इस्टॅब्लिश करण्यासाठी कॉम्पिटिशन चालू होतं त्यामुळे अमेरिकेला सहन झालं नाही की यू एस एस आरची आर्मी अफगाणिस्तानमध्ये एंटर झाली त्यामुळे अमेरिकन्सनी पाकिस्तानच्या हा सहाय्याने सौदी अरेबियाच्या सहाय्याने अफगाणिस्तानमध्ये जे काही मुजाहिद्दीन लोकं होते त्या लोकांना सपोर्ट केला पाकिस्तानच्या आय एस आयने पाकिस्तानच्या मिलिटरीने या मुजाहिद्दीन लोकांना ट्रेनिंग प्रोवाईड केली त्यामुळे हे मुजाहिद्दीन लोक खूप स्ट्रॉंग झाले आणि या लोकांविरोधात फाईट करण्यासाठी यूएसएसआरला एस खूप पैसे खर्च करावे लागत होते आणि काय वर्षामध्ये काय झालं की रशियाची जी इकॉनॉमिक कंडिशन झाली ती खूप वीक झाली म्हणजेच रशियामध्ये इकॉनॉमिक क्रायसिस सुरू झाले आणि त्यामुळे यू एस एस आरने अफगाणिस्तानमधून विड्रॉ केलं बट त्यांचा गव्हर्नमेंटला सपोर्ट होता पण फक्त त्यांची आर्मी विड्रॉ झाली होती बट एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये काय झालं या मुजाहिदीन्सनी अफगाणिस्तान गव्हर्नमेंटवर ओव्हरटेक केलं म्हणजेच त्यांना सत्तेवरून हटवलं आणि मुजाहिदीननी त्यांची सत्ता अफगाणिस्तानमध्ये इस्टॅब्लिश केली पण या मुजाहिदीन्समध्ये सेवन ग्रुप्स होते आणि या सेवन ग्रुपमधील एका ग्रुपने काय केलं की धोकादाळीने त्याचं सरकार स्थापन केलं आणि त्यामुळे काय झालं की या ग्रुप्समध्येच फाईट सुरू झाली म्हणजेच अफगाणिस्तानमध्ये सिव्हिल वॉर सुरू झाला आणि तो कशासाठी तर सत्ता स्थापन करण्यासाठीच अफगाणिस्तानमधील लोकं एकामेकांविरोधात फाईट करू लागले आणि या फाईटमुळे अफगाणिस्तानमधील लोकांवर खूप सारे अत्याचार होत होते आणि या अत्याचारापासून मुक्ती झाली पाहिजे त्याच्यासाठी अजून एक नवीन ऑर्गनायझेशन इमर्ज झालं आणि त्या ऑर्गनायझेशनचंच नाव आहे तालिबान आणि या तालिबानमध्ये कोणकोण सामील झाले होते तर जुने मुजाहिद्दीन लोक म्हणजेच ज्या लोकांनी संन्यास घेतला ज्या मुजाहिदीन लोकांनी रिटायरमेंट घेतलेला आहे ते लोक तसेच अफगाणिस्तान पाकिस्तान यांच्या आर्मीमधील जे रिटायर झालेले लोक होते त्यांनी पण जॉईन केलं तालिबानला तसेच जे मदरसामधील स्टुडंट्स होते त्यांनी पण तालिबान या ऑर्गनायझेशनला स्थाप जॉईन केलं आणि या सगळ्यांनी मिळून तालिबान ऑर्गनायझेशनची इस्टॅब्लिशमेंट केली आणि त्यांनी एकोणीसशे शहाण्णवमध्ये या मुजाहिदीन लोकांबरोबर फाईट करून त्यांचं स्वतःचं सरकार स्थापन केलं म्हणजेच अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानचा कब्जा झाला लोकांना वाटलं की हे तालिबान काही चांगलं रिफॉर्म करेल बट तालिबानने सुद्धा काही चांगले रिफॉर्म केले नाही त्यांनी त्यांच्या देशामध्ये शरिया लॉ इस्टॅब्लिश केला त्यांनी महिलांच्या एज्युकेशनवर बंदी आणली फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनवर बंदी आणली त्यांनी या तालिबान लोकांनी बंबियांमध्ये गौतम बुद्धांची जी मूर्ती होती ती मूर्ती डिस्ट्रॉय केली तसेच त्या काळामध्ये काय झालं होतं की प्लेन हायजॅक झालं होतं इंडियाचं ते प्लेन हायजॅक करण्यामध्ये पण महा तालिबानचा महत्त्वाचा रोल होता आणि प्लेन हायजॅक करण्याच्या मोबदल्यामुळे भारत सरकारला काय करावं लागलं की जो मसूद अझहर होता जो आतंकवादी होता ना त्याची सुटका करावी लागली आणि त्या आतंकवाद्याने काय केलं मग दोन हजार आठमध्ये जो दोन हजार आठमध्ये हमला झाला होता इंडियावर मुंबईमध्ये त्या हमल्याची प्लॅनिंग करण्यासाठी त्याने खूप महत्त्वाचा रोल प्ले केला होता तसेच तालिबानचं सरकार इस्टॅब्लिश झाल्यानंतर आपल्या जम्मू काश्मीरमध्ये खूप इन्सर्जन्सी वाढली कारण हे तालिबानी लोकं त्या इन्सर्जन्सना सपोर्ट करत होते तसेच काय झालं की या तालिबानवाल्यांनी जे काही टेररिस्ट ऑर्गनायझेशन होते जसे अलकायदा वगैरे झालं या टेररिस्ट ऑर्गनायझेशनना त्यांच्या देशांमध्ये शरण दिली म्हणजे त्यांच्या देशामध्ये त्यांना त्यांच्या टेरिस्ट ॲक्टिव्हिटी करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली आणि या कायद्याने काय केलं मग दोन हजार एकमध्ये जे वर्ल्ड ट्रेड सेंटर होतं अमेरिकाचं त्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच हल्ला केला आणि त्याच्यामध्ये जवळपास तीन हजार लोकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर अमेरिकन लोकांनी इन्व्हेस्टिगेशन केलं अमेरिकनच्या एजन्सनी एजन्सीजने इन्व्हेस्टिगेशन केलं की हल्ला कोणी केला तर त्यानंतर त्यांना माहीत झालं की हल्ला अलकायदाने केला आणि हे अलकायद्याचे लोक अफगाणिस्तानमध्ये स्थित आहे आणि अफगाणिस्तानवर सरकार कुणाचं होतं तर तालिबानचं तर मग यू एसच्या एजन्सीज अमेरिकन गव्हर्नमेंटने तालिबानना म्हटलं की जे काही अलकायद्याचे लोकं या हमल्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत ते तुमच्या म देशामध्ये स्थित आहे त्यांना आमच्या हवाले करा जर तुम्ही त्यांना आमच्या हवाले केलं नाही तर आम्ही तुमच्यावर अटॅक करू बट तालिबानने त्यांचं काय ऐकलं नाही तुम्हाला जे काही करायचं आहे ते करून घ्या बट आम्ही कायद्याच्या लोकांना तुमच्या हवाले करणार नाही त्यामुळे यू एस ए आणि नाटोच्या फोर्सेसने चिडून काय केलं की अफगाणिस्तानवर हल्ला केला आणि जे काही तालिबानचं जे काही गव्हर्नमेंट होतं त्यांना ओव्हरथ्रो केलं आणि तिथे त्यांचं सरकार इस्टॅब्लिश केलं म्हणजेच अफगाणिस्तानचं सरकार इस्टॅब्लिश केलं पण त्यांना अमेरिकाचा सपोर्ट राहील अशा प्रकारचं सरकार इस्टॅब्लिश केलं बट हे जे तालिबानी लोकं आहे ना ते तालिबानी लोकच आहेत ते कधी हार मानत नाही तुम्ही अफगाणिस्तानची हिस्ट्री फाइंड आऊट कराल त्यामध्ये तुम्हाला असं माहीत पडेल की अफगाणिस्तानवर आजपर्यंत कोणीही चांगल्या प्रकारे अधिबद्ध इस्टॅब्लिश करू शकलं नाही कारण तिथले लोकच खूप खतरनाक आहे अमेरिका अमेरिकेची आर्मी आहे ती वीस वर्षे राहूनसुद्धा तालिबानवर चांगल्या प्रकारे कंट्रोल इस्टॅब्लिश करू शकलं नाही म्हणजेच तालिबानंना त्यांनी सत्तेवरून जरी हटवलं पण ते पूर्णपणे त्यांना इलिमिनेट करू शकलं नाही एवढी मोठी महासत्ता या छोटूशा तालिबानना इलिमिनेट करू शकली नाही तसेच यामध्ये अफगाणिस्तानमधील सोल्जर्स अमेरिकेचे सोल्जर्स तसेच अफगाणिस्तानमधील लोक या खूप साऱ्या लोकांचा सा मृत्यू झाला तसेच अमेरिकेचं फायनान्शियल बर्डनसुद्धा वाढलं म्हणजेच एका इस्टिमेटनुसार जवळपास टू पॉईंट थ्री ट्रिलियन डॉलर्स एवढा पैसा खर्च अमेरिकेने फक्त अफगाणिस्तानवर केला आणि हा एवढा पैसा किती होतो तर इंडियाची एक वर्षाची जी डी पी एवढा पैसा हा त्यांनी अफगाणिस्तानवर फक्त खर्च केला आणि एवढे पैसे खर्च करूनसुद्धा त्यांना काही सक्सेस मिळाला नाही तालिबान हार मानायला तयार नाही त्यामुळे अमेरिकनवाल्यांनी संतापून तालिबानवाल्यांसोबत पीस डील साईन केली म्हणजेच शांतता करार स्थापन झाला आणि या करारामध्ये अमेरिकेने मान्य केलं की आम्ही तुमच्या देशामधून चालले जाऊ म्हणजे आमची आर्मी आहे ती पूर्णपणे आम्ही अफगाणिस्तानमधून पुलआउट करू बट एक कंडिशन आहे तीही की अफगाणिस्तानची जमीन अमेरिकेच्या विरोधात वापरल्या जावी नाही म्हणजेच जे काही टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे अमेरिकनच्या विरोधात त्यांना अफगाणिस्तान सपोर्ट करणार नाही म्हणजे दोन हजार एकमध्ये जो काही हल्ला झाला होता अल कायदाने केला होता आणि तो कुठून केला होता तर अफगाणिस्तानमधून तशा प्रकारचा हल्ला झाला नाही पाहिजे हे तुम्ही आम्हाला गॅरंटी द्या आम्ही तुम्ही तुम तुमच्या देशामधून चालले जाऊ तालिबाननी म्हटलं हो आम्ही असं काही करणार नाही अमेरिकेने करार साईन केला आणि आता ते ट्रुप्स पुलआउट करून राहिलेले आहे अफगाणिस्तानमधून तर आता यू एस एने प्लॅन बनवलेला आहे की सप्टेंबरच्या आत आम्ही आमचे पूर्ण ट्रुप्स अमेरिकेमध्ये वापस घेऊन जाऊन बट जसे जसे अमेरिकनचे ट्रुप्स त्यांच्या देशामध्ये परत जात आहे ना तसं तसं तालिबानचा जो कब्जा आहे तो अफगाणिस्तानवर वाढत चाललेला आहे आताच रिसेंटली रिपोर्ट रिलीज झाली तालिबाननेच रिलीज केली त्यांनी सांगितलं की आमचा जवळपास पंच्याऐंशी पर्सेंटपेक्षा जास्त कब्जा हा अफगाणिस्तानच्या जमिनीवर आहे त्यामुळे असं स्पष्ट होते की जर अफगाणिस्तानमधून अमेरिकेची आर्मी पूर्णपणे निघून गेली तर काही महिन्यातच किंवा काही हप्त्यांतच अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं पूर्णपणे वर्चस्व इस्टॅब्लिश होऊन जाईल म्हणजे जे काही प्रेझेंट गव्हर्मेंट आहे ना त्यांना तालिबानची आर्मी ओव्हरथ्रो करून टाकणार आणि त्यांचं अधिपत्य इस्टॅब्लिश करेल त्यामुळे खूप साऱ्या लोकांना अशी भीती वाटत आहे की तालिबान त्यांचं जुनंच जे जुने रूल्स अँड रेग्युलेशन होते जुनाच शरियाला होता तोच आणेल महिलांच्या शिक्षणावर बंदी होऊन जाईल फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनवर म्हणजेच तालिबान पूर्णपणे लोकांची लाईफ कंट्रोल करेल अशी लोकांना भीती निर्माण झालेली आहे तर हे होतं फ्रेंड्स अमेरिकन्स अफगाणिस्तानमध्ये काय एंटर झाले आणि हे तालिबान हे ऑर्गनायझेशन कशाप्रकारे इस्टॅब्लिश झालं त्याबद्दल तर आता आपण बघूया की हे तालिबानचं जर सरकार इस्टॅब्लिश झालं अफगाणिस्तानवर त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या भारत देशावर आपल्या इंडियावर काय काय होऊ शकतात ते आता बघू तर आपल्या भारत देशाने आपल्या इंडियाने अफगाणिस्तानमध्ये खूप इन्व्हेस्टमेंट केली आहे पॉवर सेक्टरमध्ये इरिगेशन सेक्टरमध्ये त्यांच्या एज्युकेशनमध्ये त्या डॅम इस्टॅब्लिश करण्यासाठी पार्लमेंट बांधण्यासाठी खूप सारे इन्वेस्टमेंट आपल्या इंडियाने केलेली आहे जर तालिबानचा रूल तिथे इस्टॅब्लिश केला तर ती इन्वेस्टमेंट धोक्यामध्ये येऊ शकते आणि दुसरं काय होऊ शकते इन्सर्जन्सी तालिबानी लोक काय करू शकतात की जी जम्मू अँड काश्मीरमध्ये जी इन्सर्जन्सी आहे त्यांना अजून हवा देऊ शकतात पाकिस्तानच्यासोबत ते पूर्ण पुन्हा काय करू शकतात इन्सर्जन्सी आणू शकतात जम्मू अँड काश्मीरमध्ये तर आपल्या इंडियन गव्हर्नमेंटला काय करायला पाहिजे तालिबानसोबत इंगेज करायला पाहिजे म्हणजेच डिप्लोमॅटिकली तालिबानसोबत आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने इंगेज करायला पाहिजे जेणेकरून अशा प्रकारची कंडिशन उद्भवायला नको तर हे होतं फ्रेंड्स अफगाणिस्तान वॉरबद्दल तरी बघत रहा माझ्या चॅनल इनिशिएटिव्ह टू रिडिस इन्फॉर्मेशन एसएमेट्री धन्यवाद थँक्यू सो मच